नमस्कार मित्रांनो, मी ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. कोविड काळातील कॉन्ट्रॅक्टिंग कामगारांना बोनस द्या मागणी मान्य न केल्यास कामगारांना घेऊन आंदोलन करू असा इशारा संघटनेने दिला असून, आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण बातमीचे स्पष्टीकरण करूया. ब्रेकिंग न्यूज. कोविड काळातील कॉन्ट्रॅक्टिंग कामगारांना बोनस द्या मागणी मान्य न केल्यास कामगारांना घेऊन आंदोलन करू असा इशारा सकाळ वृत्तपत्र मधून आलेली बातमी 5 नोव्हेंबरला सायंकाळी 6:26 प्राप्त झाली असून, नवी मुंबई तारीख 5, कोविड काळातील जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे काम करणारी आणि प्रशासनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कॉन्ट्रॅक्टिंग कामगारांना ही महानगरपालिकेने बोनस द्या अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र कर्मचारी युनियन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यांच्याकडे मागणी केली आहे. महापालिकेचे कायम आस्थापनेवर कॉन्ट्रॅक्टी आणि ठोक मानधनावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आधीच बोनस जाहीर झाला आहे. अशा वर्करांना यांना दिवाळीचा बोनस मिळणार. कोविडच्या काळात काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टी स्वरूपात कामगारांना बोनस जाहीर न केल्यामुळे कामगारांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे आणि नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कोविड काळात प्रशासकीय गरज म्हणून मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रॅक्टिंग कामगार पद्धतीने कर्मचाऱ्याची भरती केली होती. कोविडची लाट ओसरताच महानगरपालिकेने आवश्यक कर्मचारी ठेवून इतर कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले. दिवाळी आता जेमतेम 8 दिवसांवर आलेली आहे. महानगरपालिका प्रशासनाने कायम कर्मचारी, अधिकारी, कॉन्ट्रॅक्टिंग कामगारांना व इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सानुग्रह अनुदान बोनस यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल अशा प्रकारचे स्पष्ट केले आहे. पण कोविड काळामध्ये कॉन्ट्रॅक्टिंग पद्धतीने प्रशासनात भरती केलेल्या व आज कामावर कार्यरत असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना अजूनही सानुग्रह अनुदान बोनस नगरपालिकेकडून, महानगरपालिकेकडून, प्रशासनाकडून मिळालेले आहेत असे दिसत नाहीत. असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही आणि अन्य कर्मचारी अधिकाऱ्याप्रमाणे त्यांनाही पालिका प्रशासनाने सानुग्रह अनुदान बोनस देण्यात आलेला नसल्यामुळे हे चुकीचे असून संबंधित अन्याय कामगारावर अन्याय करण्यासारखे आहे आणि अन्य संवर्गातील कर्मचारी अधिकाऱ्याप्रमाणे या कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनात वर्षभर काम केले असल्याने त्यांच्याही सानुग्रह अनुदानावर बोनसचा हक्क आहे व ते त्यांना मिळालेच पाहिजे. आपण या प्रकरणी चौकशीचे आदेश देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सानुग्रह अनुदान बोनस देण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी अध्यक्ष रवींद्र सावंत आणि महानगरपालिकेकडे केली आहे. महानगरपालिकेने मागणी मान्य न केल्यास कामगारांना घेऊन आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे आणि अशा संदर्भातली या बातमीचे स्पष्टीकरण आपण केलेले आहेत. आपणास हे स्पष्टीकरण आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच.